नमस्कार, मी मिलिंद भागवत. पैसा झाला मोठाच्या 2014 या शेवटच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी खूप मनापासून स्वागत. 2014 हे वर्ष गुंतवणूकदारांना भरभरून परतावा देणारं वर्ष ठरलं. सेन्सेक्स आणि निफ्टीनं गेल्या 5 वर्षात सर्वाधिक परतावाही दिला. केंद्रातलं स्थिर सरकार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खालती आलेले कच्च्या तेलाचे दर हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय दिलासादायक म्हणायला लागतील. या दोन घटना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप सकारात्मक म्हणायला लागतील आणि त्यामुळेच यापुढे सुद्धा गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा स्वाभाविकपणे गुंतवणूकदारांना आहे. त्यांना मोठ्या आशा आहेत 2015 कडून. मात्र एखाद्या चांगल्या वर्षातून अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा घेण्यासारख्या असतात. 2014 गुंतवणूकदारांना नेमकं काय शिकवलं हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. नाईक सर, स्वागत आहे. धन्यवाद. आणि अगदी सुरुवातीला सरत्या सरत्या शेवटी पुन्हा एकदा देऊयात, पण 2015 तुम्हाला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आत्तापासूनच शुभेच्छा देऊन ठेवूया. नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा हे वर्ष गुंतवणूकदारांची शिस्त, गुंतवणुकीच्या संदर्भातली शिस्त पाळणाऱ्यांसाठी भरभराटीचं ठरलं असं आपल्याला म्हणता येईल का सर? काय म्हणाल? नक्कीच. आणि मी आता जेव्हा गुंतवणूकदारांशी बोलतो आणि गेली 3-4 वर्ष अखेरीस जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा मूड असा असायचा, हां ठीक होतं वर्ष, एवढं खास नव्हतं. निदान गुंतवणूकदारांसाठी म्हणजे बिझनेससाठी कितपत चांगलं ठरलं अजून वेळ कळेल, पण गुंतवणूकदारांसाठी नक्कीच त्यांना म्हणजे आम्ही नेहमी म्हणायचो की कसं होतं वर्ष, तर लोकं म्हणायचे नॉट बॅड, नॉट बॅड किंवा ओके असं. आता हे वर्ष मात्र नक्कीच त्यांना म्हणता येईल की व्हेरी गुड असं म्हणता येईल, कारण अत्यंत चांगलं असं वर्ष गेलं. जर बाजाराने आपण बघायचं म्हटलं तर 28% आसपास रिटर्न दिले. भारतीय बाजार स्टॉक मार्केट हा सेकंड बेस्ट परफॉर्मिंग वर्ल्डमधलं मार्केट ठरलं गेल्या वर्षभरात. आणि ओव्हरऑल केवळ मार्केट्स सी, आता चायनाचं मार्केट नंबर 1 आहे, पण ओव्हरऑल मूड तिकडचा एवढासा चांगला असा दिसत नाही आहे. मात्र भारतीय बाजारामध्ये जर आपण बघितलं तर 2014 तर चांगलं गेलंच आहे, पण येतं पुढचं वर्ष देखील, पुढच्या वर्षासाठी देखील लोक उत्सुक आहेत. म्हणजे पीपल आर लुकिंग फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर असं आपल्याला म्हणता येईल की पुढच्या वर्षासाठी नक्कीच ते आतुर आहेत की कसं जाईल, एक्साइटेड आहेत पुढच्या वर्षासाठी. सो हा एक फार मोठा फरक आपल्याला बघताना दिसतो. आणि मी आपण एका कार्यक्रमात म्हटलं देखील होतं की 2013 आसपास असं होतं की सगळ्याच गोष्टी वाईट चालल्या होत्या आणि ती कदाचित सगळ्यात बेस्ट वेळ होती गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्याची, कारण कुठेही तुम्ही गुंतवणूक केली असती तर त्यातनं चांगले रिटर्न आले असते. गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर ऑफकोर्स सोनं आणि रिअल इस्टेटचा अपवाद वगळता, जे सातत्याने चांगले करत होते त्याचा अपवाद वगळता सगळ्याच म्हणजे बँक FDचे रेट्स देखील चांगले होते, गुंतवणूकदारांना मिळत होते. बॉन्ड्स काही आले होते ते चांगले रेट्स देताना दिसत होते. गिल्ड फंडनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसले. आणि ऑफकोर्स स्टॉक मार्केट देखील चांगल्या प्रकारे चालून गेले. सो हा एक म्हणजे जसं आपण म्हटलं होतं की फिजिकल ॲसेट्स म्हणजे जे सोनं किंवा रिअल इस्टेट वगळता जे फायनान्शियल ॲसेट्स आहेत त्यांनी नक्कीच चांगला परतावा देताना आपल्याला दिसला आहे. गुंतवणूक काळही चांगला होता, वेळही चांगली होती आणि गुंतवणूकदारांनी ती वेळ साधली सुद्धा असं आपल्याला नक्कीच नक्कीच असं आपल्याला म्हणताय. पण निखिल सर, या सगळ्याच्यात गुंतवणूक करताना ती आपण नेमकी कधी करतो यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असं म्हटलं जातं. आपण याच्यावर याही पूर्वी काही वेळेला बोललोय, म्हणजे गुंतवणुकीची वेळ ही किती महत्त्वाची असते. टायमिंग जे असतं, आणि मला असं वाटतं की ह्या वेळच्या मार्केट्सनी नक्कीच हे एक मोठं लेसन जर परत एकदा दिलं असेल तर ते हे आहे की टायमिंग करणं खूप मुश्किल असतं. तुम्ही जर म्हटलं मराठीमध्ये वेळ ही दोन्ही गोष्टींसाठी आपण म्हणू शकतो की आपण किती कधी करतो ती वेळ, गुंतवणूक करण्याची वेळ आणि गुंतवणूक किती काळ ठेवतो तो काळ. तर मला वाटतं वेळेपेक्षा काळ हा फार मोठा इम्पॉर्टंट असतो. जर आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं तर 1 जानेवारीपासून 8 मेपर्यंत भारतीय म्हणजे तुम्ही जर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक केली असती तर 6% रिटर्न आले असते. 8 मे ते 9 जून 16% रिटर्न आले. पण म्हणजे मग वेळ चांगली होती आणि आपण ती वेळ साधली, हे साधारण परतावा आपल्याला किती मिळतोय, कसा मिळतोय याच्यावरनं अधिक चांगल्या प्रकारे मला यशस्वी झालं असं म्हणता येईल. नाही मिलिंदजी, मला असं वाटतं की जर आपण बघितलं की हा जो 1 महिना होता त्याच्यात 16% रिटर्न आले आणि ह्या 1 बेस्ट महिन्यामध्ये अख्ख्या वर्षभरातल्या साधारणतः 1 किंवा 2 वेळा अशी वेळ अशी वेळ आली की जी बेस्ट काळ होता गुंतवणुकीचा परतावा देण्यासाठी, आणि त्यामध्ये जर तुम्ही नसता
तर तुम्हाला रिटर्न्स ते मिळाले नसते. सो हे बरंच सिद्ध झालं की टायमिंग करणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी मार्केट्स, आणि मला आठवतं की ह्या वर्षामध्येच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा गुंतवणूकदारांशी बोलत होतो, आपण आपल्या व्ह्युअरशी बोलायचो, तेव्हा खूप अनिश्चितता होती पॉलिटिकली, त्यामुळे लोकं म्हणायचे की नाही आता काही होणार नाही मार्केट. जेव्हा मला 19,000 मार्केट होतं तेव्हा लोकं सांगायचे की नाही 16-17 परत येईल तेव्हा मी गुंतवणूक करीन, त्यामुळे गुंतवणूक करत नव्हते लोक. काही जणांनी असं म्हटलं 19 जेव्हा 20-21 झालं तेव्हा जेव्हा त्या गुंतवणूकदारांना विचारलं की आता तुम्ही काय कराल, तर ते म्हणाले नाही नाही हे 21 हा एक बबल आहे हा परत करेक्ट होईल. सो ही दोन्ही कारणांमुळे लोक बाहेर राहिले बऱ्याचदा, आणि ह्यामधनं त्यांना जो बेस्ट वेळ होता तो मिळाला नाही. मात्र जे गुंतवणूकदार आपण मगाशी म्हणत होतो की ज्या गुंतवणूकदारांनी ह्याचा विचार न करता की मला एकदम लोएस्ट प्राईस मिळेल किंवा हा येणारी जी म्हणजे तेजी आहे ही तेजी नसून एक फुगवटा आहे असं जर त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ते दूर राहिले, हे दोन्हीचा विचार न करता जे गुंतवणूकदार मार्केटमध्ये आले किंवा धरून राहिले तग धरून राहिले, त्यांनी ह्या गेल्या वर्षभरामध्ये 30-29% रिटर्न मार्केट्सने दिलेत. सो ते रिटर्न्स घेऊन गेले. सो जे गेल्या काही वर्षात कधीच कोणी बघितलं. करेक्ट करेक्ट. आणि अनपेक्षित होतं, म्हणजे जर मला जर वर्षाच्या सुरुवातीला विचारलं असतं तर मला असं ठोस कारणं देता येत नव्हती. मात्र मला एक नक्की आपल्या कार्यक्रमात देखील आपण म्हटलं होतं की इतकं निराशादायक वातावरण सगळीकडे होतं की अशाच वेळेला जेव्हा जेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ज्या ज्या गुंतवणुकीच्या बद्दल आपल्याला याला निराशा दिसते तो ॲसेट क्लास परत रिटर्न देताना दिसतो आपल्याला. आणि येत्या आपण पुढच्या याच्या चर्चेमध्ये बोलूच की बाकी ॲसेट क्लासमध्ये जिकडे एक्साइटमेंट खूप होती त्यांनी रिटर्न्स देताना आपल्याला दिसले नाही. आणि आणखीन एक गोष्ट विचारायची ती म्हणजे गेल्या वर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या राजकारणाचा गुंतवणूकदारांच्या एकूण परताव्यावर परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच मिलिनी, आणि माझं नेहमी असं मत राहिलं आहे की पॉलिटिक्स आणि बिझनेसचा संबंध फारसा नसतो, फारसा काळ त्याचं रिलेशन कोरिलेशन राहत नाही. आणि 2014 जर मोठं लेसन आपल्याला बघायचं झालं तर हा विश्वासाला कुठेतरी काय म्हणतात ना विरोध करणारी किंवा तडा देणारी दोन मोठ्या घटना आपल्याला दिसल्या की गव्हर्नमेंट चेंज होताना दिसलं. जसं 2009 देखील झालं होतं जेव्हा काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं होतं तेव्हा 20% मार्केट्स सडनली वरती जाताना आपल्याला दिसले होते, आणि परत ह्या वेळेला आपल्याला दिसलं की मोठा पॉलिटिकल इव्हेंट झाला आणि त्यानंतर मार्केट्स सातत्याने वरती जाताना आपल्याला दिसले होते. सो हा एक मोठा म्हणजे काय म्हणतात ना पॉलिटिक्स हे लॉंग रनमध्ये इम्पॉर्टंट ठरत नाही असं माझं मत अजूनही आहे. मात्र शॉर्ट टर्ममध्ये मार्केट्सवरती म्हणजे इकॉनॉमीवरती कितपत फरक करतो हे येतं येणारा काळ सांगेल आपल्याला, पण मार्केट्सवरती नक्कीच त्याचा परिणाम होताना दिसतो. ओव्हरऑल मार्केटची स्ट्रेंथ किती वाढली हे नाही सांगता येणार, पण वातावरण तर त्याच्यामुळे सुधारल्याचं चित्र दिसलं, आकडा तर वाढलेला दिसला. ॲब्सोल्युटली. आणि तो नंबरमध्ये जसं तुम्ही म्हणाल आकड्यामध्ये कन्वर्ट होताना दिसला, म्हणजे तो कॉन्फिडन्स वाढला, विश्वास वाढला आणि तो कुठेतरी नंबरमध्ये देखील कन्वर्ट होताना आपल्याला नक्कीच दिसला. पण मग आपल्याला असं दुसरं एक म्हणायला लागेल की जसं आता एक स्थिर सरकार आहे, राज्यातली स्थिती पाहिली थोड्याफार फरकानं, केंद्रातली स्थिती पाहिली, राज्यातही उद्योगाच्या दृष्टीनं मुख्यमंत्री वेगवेगळ्या गोष्टी करतायत, किती FDI थेट येतील आपल्याला आत्ता काही कल्पना नाही, पण हे अशा प्रकारचं चित्र इथून पुढे शेअर मार्केटच्या दृष्टीनं गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं आशादायक आहे? हे आकडे ही स्थिरता जी आहे राजकारणातली ती आणखीन जोर देणारी ठरेल मार्केटच्या सगळ्याच्या दृष्टीने किंवा काय? अगदी नक्की मिलिंदजी, मला असं वाटतं की ह्यामध्ये दोन गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की एक म्हणजे मार्केट्स हे नेहमी फ्युचरिस्टिक असतं, म्हणजे हे पुढचा येणारा काळ डिस्काउंट करत असतं. म्हणजे आत्ताचं सध्याचं स्थिर सरकार, राज्य सरकारमध्ये जी राज्यांमध्ये आलेलं स्थिर सरकार, ह्या दोन्ही गोष्टी आणि येणारं सरकार काही चांगल्या गोष्टी करू शकेल किंवा काही टफ डिसिजन्स घेऊ शकेल, हे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मार्केटने ऑलरेडी फॅक्टर केलेल्या असतील आत्ता, आणि त्या कुठेतरी प्राईसमध्ये नक्कीच असतील. आता मात्र त्याचं एक्झिक्युशन समजा मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगलं झालं तर मार्केट्स अजून पुढे जाताना आपल्याला दिसतील, जर वाईट झालं तर मार्केट्स त्याला निगेटिव्हली बघताना देखील दिसतील. सो वातावरण नक्की चांगलं आहे, येणाऱ्या काळात बिझनेसेस चांगले होतील अशी आपण आशा बाळगूया. मात्र त्याचं प्राईसमध्ये किती कन्वर्ट होईल, कारण कदाचित थोडाफार भाग म्हणजे
समजा मार्केट म्हणजे बिझनेस 10% वाढला तर कदाचित मार्केट 8% वाढतील, कारण 2% जी ग्रोथ आहे ती मार्केटने कुठेतरी प्राईसमध्ये आत्ताच डिस्काउंट केलेली असू शकते असं मला वाटतं. तुर्तास तरी भविष्य हे चांगलं असेल असं मार्केटमध्ये सगळ्यांनाच वाटतं आणि त्या दृष्टीने सकारात्मक ट्रेंड आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकनंतर सोनं आणि त्या संदर्भातने गेल्या काही काळात आलेले अँगल्स आणि पुढच्या वर्षाच्या करता जे आत्ताचे गुंतवणूकदार आहेत की ज्यांना थांबायचं मार्केटमध्ये आणि ज्यांना नव्यानं यायचं आहे आता मार्केटमधली बरी झालेली स्थिती बघून त्यांच्याकरताच्या काही टिप्स घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाठरा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण 2014 अलविदा करतो. 2014 आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या बरोबर ठेवून आणखीन चांगलं काहीतरी होईल असं आपण स्वप्न पाहून आपण पुढे जातो. निखिल सर, 2014 सोन्याला एक खूप चांगल्या प्रकारची झळाळी आली होती, त्याच्यानंतर त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन माफ करा सोन्याची झळाळी गेली होती. आधी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात फार दर वाढले होते आणि नंतर मात्र त्याची स्थिती वाईट झाली. म्हणजे आता तर फारच ज्यांनी सोनं वाढतंय म्हणत गुंतवणूक करायला लागले होते ते आता फार घसरलेले आहेत. तर या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? मिलिंद सर, आपण नेहमी कार्यक्रमात देखील सांगितलं आहे की सोनं हे गुंतवणुकीचं साधन ठरू शकत नाही, तो एक इन्शुरन्स असतो, एक तुमचा डायव्हर्सिफिकेशन करण्याचा एक भाग असतो. 8-10% आसपास तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि ऑफकोर्स त्यांनी म्हणजे मी असं म्हणेन की समजा तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली, त्याचे रेट्स कमी झाले तरी मला काही त्याचं वाईट वाटत नाही आजच्या याला, आणि गुंतवणूकदारांनी देखील वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कारण आपण एक बघितलं पाहिजे की 2013 ऑगस्टमध्ये जेव्हा मार्केट्स क्रॅश झाले, रुपया घसरला होता, तेव्हा सोनं हे एक एकटा असा ॲसेट क्लास होता तो वरती जाताना आपल्याला दिसला होता, कारण सगळीकडे भीतीदायक वातावरण सुरू झालं होतं. तेव्हा सोनं तग धरून राहिलं. इनफॅक्ट वरती जाताना आपल्याला रुपीच्या ह्याच्यामध्ये बिकॉज रुपी डेप्रिशिएट झाल्यामुळे सोनंचा भाव करेक्ट आपल्याला तो 15-18% वरती जाताना आपल्याला दिसला होता एक 1.5 महिन्याच्या काळामध्ये. त्यामुळे सोना हा एक इन्शुरन्स आहे आणि तो काही येत्या काही काळासाठी जर चांगलं करत नसेल तरी काही हरकत नाही, पण ते तुम्ही 8-10% गुंतवणूक तुमची असणं आवश्यक आहे. आणि ह्यानी काय होईल ना की 8-10% तुमची गुंतवणूक आहे सोन्यामध्ये, याचा अर्थ 70-80% तुमची गुंतवणूक FD आणि शेअर बाजारात आहे. जर सोनं वाईट करत असेल, 10% पोर्शन तुमचा चांगला नाही करत आहे, तर हमखास तुमचा 80% पोर्शन चांगला करत असणार. सो तुम्हाला इनफॅक्ट खुश होण्याचं म्हणजे त्या आनंदाची गोष्ट आहे एका अर्थाने, जर सोनं वाईट करत असेल आणि तुमची जास्त पैसे दुसरीकडे असतील तर, आणि तुम्ही योग्यरित्या डायव्हर्सिफाय केलं असेल तर. पण म्हणजे आता गुंतवणूक करताना इथून पुढच्या काळात योग्य डायव्हर्सिफिकेशन करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्याशिवाय मला नाही वाटत की डायव्हर्सिफिकेशन शिवाय पर्याय आहे. आपण जेव्हा काय म्हणतात त्याला सगळ्याच बेट्स आपण एखाद्या ॲसेट क्लासवर एखाद्या गोष्टीवरती लावल्या तर आपली रिस्क देखील वाढते, आपले रिटर्न्स वाढू शकतात पण रिस्क देखील वाढू शकते. आणि मग सामान्य गुंतवणूकदारासाठी मला नाही वाटत त्यांनी डायव्हर्सिफिकेशन नाही केलं, म्हणजे वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे वाटून गुंतवणं करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एखादा ॲसेट क्लास नाही चालला तर तुम्हाला त्रास होतो. पण मग हा बॅलन्सच कसा करायचा, कारण तोच सगळ्यात महत्त्वाचा दिसतोय तुमच्या सगळ्या बोलण्यात ना मला. नक्की, साधारणतः आपण नेहमी म्हणतो थंब रूल असा असतो की तुमचे वय जे असतं म्हणजे 100 वर्ष वजा तुमचं वय जे असेल, एखादी व्यक्ती 40 वर्षाची असेल तर 100 वजा 40 म्हणजे 60% पैसे त्यांनी शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. पण तसं जनरली होताना दिसत नाही आपल्याकडे. लोकं FD मध्ये जास्त पैसे ठेवतात, सोन्यामध्ये पैसे ठेवतात, पण निदान माझ्या मते 25-30% प्रत्येकी ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणं, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पण मग त्याच्यात आणखीन काय गोष्टी, हे तर तुम्ही महत्त्वाची टिप सांगितलीतच, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काय लक्षात ठेवायला पाहिजे? जसं मी म्हटलं की तुम्ही सोन्यामध्ये, इनफॅक्ट आम्ही जेव्हा गुंतवणूक करणं सांगतो तेव्हा त्यांना नेहमी सांगतो की
तुमचं सेव्हिंग अकाउंट देखील दोन बँकेमध्ये ओपन करा. डायव्हर्सिफिकेशनचं कसं रिस्क कशी प्ले आउट होऊ शकते, समजा एखाद्या बँकमध्ये एखाद दिवशी स्ट्राईक असेल आणि नेमकं तुम्हाला त्याच दिवशी पैसे काढायचे असतील. ऑफकोर्स ATM आहेत आता, पण पूर्वी तशी सोय नव्हती तर तो प्रॉब्लेम व्हायचा. दुसरं म्हणजे जर तुम्ही गुंतवणूक करताना थोडे पैसे 10-15% सोन्यामध्ये ठेवा, 25-30%, 40% जे तुम्हाला इमिजिएटली लागणार असतील पैसे पुढच्या 6 महिन्यात, ते तुम्ही सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंडमध्ये 10-15% ठेवू शकता. जे 2-3 वर्षासाठी आहेत ते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवा, आणि 3 वर्षानंतर जे पैसे लागणार आहेत ते नक्कीच तुम्ही आज देखील इक्विटी फंड्समध्ये किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता. चांगल्या क्वालिटी कंपनीजमध्ये करा. परत जर तुम्ही जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल त्यात परत डायव्हर्सिफाय करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडे पैसे 50% पैसे लार्ज कंपनीजमध्ये, लार्ज कॅपमध्ये, ब्लू चिप कंपनीजमध्ये ठेवा. अर्धे पैसे तुम्ही छोट्या कंपन्यांमध्ये ठेवा. आणि जर तुम्ही डायरेक्ट शेअर बाजारात स्वतः गुंतवणूक करणार असाल तर 10-15 चांगल्या कंपनीज निवडा. त्यादेखील वेगवेगळ्या सेक्टरच्या निवडा. ऑटो सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, असं सगळीकडे डिव्हिजन करणं म्हणजे डायव्हर्सिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. निखिल सर, साधारणपणे नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी आपण सगळेच जण ठरवत असतो की काहीतरी चांगला संकल्प करूया. गेल्या वर्षात काठीशी असलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या बरोबर घेऊन पुढच्या वर्षात आणखीन थोडंसं पुढे जाण्याचं ठरवूयात. आपल्याला पैसा जो काही गेल्या वर्षात वाढलेला आहे तो आणखीन मोठा करायचा आहे खऱ्या अर्थानं, याकरता काय लक्षात ठेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आय थिंक मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स नेहमी चांगले असतात. म्हणजे मला असे फंड्स माहिती आहेत ज्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये 10 रुपयाचे 70 रुपये, म्हणजे 10 रुपये 700 रुपये झालेली NAV झालेले काही फंड्स आहेत. BSE सेन्सेक्सने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. प्रॉब्लेम कुठे होतो की जे गुंतवणुकीतनं रिटर्न्स येतात, स्कीमचे रिटर्न्स आणि गुंतवणूकदारांचे रिटर्न्स, गुंतवणूकदारांना मिळणारे रिटर्न, यामध्ये खूप तफावत असते. आणि ती तफावत कशामुळे येते तर ती आपल्या बिहेवियरमुळे येते. आपण जेव्हा एखादी गोष्ट खूप चांगली चालायला लागते तेव्हा बरेच काळ त्याच्यापासून दूर राहतो. की जसं मी मगाशी म्हटलं की हा बबल आहे, हा फुगवटा आहे म्हणून दूर राहतो. मग ते सोनं असो, मग ते रिअल इस्टेट असो, आपल्याला वाटतं नाही नाही प्रायसेस खालती येतील आता नाही करायची गुंतवणूक, म्हणून आपण थांबून राहतो. आणि जेव्हा ते पीकला जातं तेव्हा आपला धीर सुटतो की आपल्याला वाटतं आता इथनं अजून डबल होतील पैसे. माझ्या मित्रांनी गुंतवणूक केली, सगळ्यांनी गुंतवणूक केली, मी दूर मी राहिलो अडकून तर मी गुंतवणूक करतो आणि तेव्हा मार्केट्स करेक्ट व्हायला सुरू होतात. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या बिहेवियरवरती, आपल्या मनावरती, इमोशन्सवरती कंट्रोल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे सी इन्व्हेस्टमेंट्स ही अशी एक गोष्ट आहे, पैसे कमवणं ही एक अशी गोष्ट आहे, आणि जे जे बिझनेस करतात, जे जे चांगल्या आपल्या पदावरती चांगलं काम करतात त्यांना देखील माहिती आहे की धंद्यामध्ये किंवा करिअरमध्ये एक्सेल होणं म्हणजे काय, तर तेच तेच काम परत परत चांगल्या रीतीने करत राहणं. सो इन्व्हेस्टमेंट ही देखील अशी गोष्ट आहे की ती खूप बोरिंग आहे, आपल्याला खूप बोरिंग वाटेल, खूप एक्सायटिंग नाही आहे. म्हणजे ते कसं आहे ना की तुम्ही घरामध्ये रंग लावला आणि तो रंग सुकताना बघायचा आहे फक्त तुम्हाला, तर तेवढे पेशन्स असणं आवश्यक आहे, तेवढं डिसिप्लिन असणं आवश्यक आहे, त्याला हात नाही लावायचा जाऊन. ते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःच्या मनावरचं कंट्रोल हे एक मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इट ऑल स्टार्ट्स फ्रॉम अस, म्हणजे आपल्यापासून सुरुवात होते आणि मग बाहेरचं जग, बाहेरचे गुंतवणुकीचे ऑप्शन्स बदलत जातील आपल्याला आणि चांगल्या रीतीने रिटर्न्स येताना आपल्याला दिसतील. निश्चितपणे, म्हणजे अगदी म्हणता येईल की आपण म्हणतो उघडा डोळे बघा नीट, असं डोळे उघडून नीट बघून तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे निखिल सरांनी म्हटलं तसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि तुमचे जे गुंतवणूक सल्लागार असतील त्यांच्या माध्यमातून जो रस्ता तुम्ही निवडला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, धीर धरा, ठामपणे चाला, यश निश्चित मिळेल, पैसा मोठा होईल. निखिल सर खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हालाही आणि आपल्या तमाम प्रेक्षकांना की गेल्या वर्षात झालेला जो पैसा आहे तो पुढच्या वर्षी आणखीन मोठा हो. या कार्यक्रमात इथे थांबूयात. पात्र आहे BP माझं.